मराठी वरती आपल्या सर्वांचं स्वागत। आपण पाहत आहात बिग टीव्ही मराठी। मी तृप्ती कदम। पाहूया आजच्या ठळक घडामोडी। माननीय पोलीस अधीक्षक श्री बसवराज तेली, माननीय अप्पर पोलीस अधीक्षक मनीषा दुबले, उपविभागीय पोलीस अधिकारी श्री अशोक विरकर यांनी अवैध धंद्यावर कारवाई करण्याबाबत दिलेल्या आदेशाप्रमाणे आज रोजी महात्मा गांधी चौक पोलीस ठाणे मिरज येथील पोलीस ठाणे प्रभारी अधिकारी सहाय्यक पोलीस निरीक्षक श्री रविराज फडणीस यांनी पोलीस उपनिरीक्षक श्री राजू अन्न छत्रे, श्री कुमार पाटील, अमोल अवळे, पोलीस कॉन्स्टेबल बसवराज कुंदगोळ, प्रवीण हुक्किरे यांना सांगितले की मिरज पोस्ट ऑफिस जवळील जकात नाका समोर एक इसम आपल्या कज्जात वन्य प्राण्यांच्या कातड्यांची तस्करी करण्यासाठी येणार आहे अशी खात्रीशीर बातमी मिळाली असून त्यांच्यावरती कारवाई करायची असे सांगितले। सहाय्यक पोलीस निरीक्षक रविराज फडणीस सह वन क्षेत्रपाल युवराज पाटील व त्यांच्याकडील स्टाफ व पोलीस स्टाफ व पंच असे सरकारी जीप क्रमांक MH 12 TD 84-75 व खासगी वाहनाचे मिळालेल्या बातमीच्या ठिकाणी छापा कारवाई करण्याच्या लागणाऱ्या साहित्यांसह रवाना होऊन थोड्या अंतरावर वाहने उभी करून पळून जाण्याची संधी न देता जागीच पकडले। पोलीस उपनिरीक्षक कुमार पाटील यांनी त्यास त्याचे नाव गाव विचारले असता अशोक सदाशिव कदम वयवर्ष 55 राहणार, मुक्काम पोस्ट कदमवाडी तालुका राधानगरी जिल्हा कोल्हापूर असे असल्याचं सांगितलंय। त्याच्याविषयी अधिक संशय बळावल्याने त्याच्या ताब्यातील प्लॅस्टिकची पोती चेक केले असता बिबट्या या वन्य प्राण्याचे कातडे, सांभर या वन्य प्राण्याचे दोन शिंगे व खवल्या मांजराच्या अंगावरील खवल्या मिळून आल्या। मिळालेल्या खवल्या मांजराच्या खवल्याचे वजन केले असता ते 18 किलोग्रॅम इतके भरले। आरोपीकडे एकूण 28 लाख रुपयांचा मुद्देमाल वन क्षेत्रपाल युवराज पाटील यांनी सहाय्यक पोलीस निरीक्षक यांच्या उपस्थितीत सविस्तर पंचनाम्याने जप्त केला। पुढील तपास सहाय्यक पोलीस निरीक्षक रविराज फडणीस यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक कुमार पाटील हे करत आहेत।